नमस्कार आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या मराठी ब्लॉगमध्ये मी आहे प्रियंका विस्पुते ऑनर ऑफ द सप्तशिंगी क्रिएशन ज्वेलर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तर मैत्रिणींनो आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्या मैत्रिणींना खूप जास्त आवडेल अशी सुरेख साडी मी आणली आहे ज्या साडीचं नाव आहे ते म्हणजे म्हाळसा साडी जेव्हा तुम्ही टायटल वाचलं असेल तेव्हा थोडा प्रश्न पडला असेल की अरे म्हाळसा साडी नेमकं काय आहे तर मैत्रिणींनो या साडीची जी बॉर्डर आहे ती अत्यंत रेखीव आहे त्याच्यानंतर यावरचा जो बुट्टा आहे तो पुतळी हारासारखा मोठा कॉईन बुट्टा आहे त्यामुळे साडी दिसताना ठसठशीत दिसते आहे आणि आता साडीमध्ये फॅब्रिक कोणतं तर साडीमध्ये प्युअर साऊथ कॉटन वापरण्यात आलेलं आहे म्हणजे अत्यंत रिच कलेक्शन सुंदर साडी सगळ्या साड्या एक एकसारख्या आहेत फक्त डिझाईन्स आणि सगळ्या साड्या एक एकसारख्या आहेत फक्त याचे रंग चेंज आहे बाकी बॉर्डर पल्ला आणि ऑल ओव्हर साडीवर नकाशी काम जे आहे किंवा बुट्टा जो आहे तो एक जसा एकसारखा केला करण्यात आलेला आहे मैत्रिणींनो आजच्या ब्लॉगमधली ही जी साडी आहे ती खूप लाईट वेटेड आहे आणि कमी किमतीमध्ये अतिशय उच्च दर्जाचा लुक तुम्हाला क्रिएट करून देईल म्हणजे कॉटनच्या साडीवर तुम्ही बघू शकता इतके डार्क टोन आहेत म्हणजे खूप ऑप्शन्स आजच्या ब्लॉग मध्ये मिळणार आहे दुसरं म्हणजे हेवी असा हार मी घातलेला आहे आणि जो दिसताना सुरेख दिसतो आहे आणि तुम्ही बघू शकता साडीचा पदर किती जास्त सुरेख आहे ते अत्यंत बेस्ट साडी म्हणजे अशी एक तरी साडी तुमच्याकडे नक्की असावी तुम्ही सगळ्यात पहिली या साडीचं डिटेल लुक घ्यावं तुरेक अशी बॉर्डर आहे मैत्रिणींनो आणि पदरावरचं नकाशी काम तुम्ही बघू शकता किती उत्तम केलेलं आहे ते पदर पूर्णपणे भरलेलं आहे आणि त्यानंतर ता संपूर्ण साडी म्हणजे स्टार्ट टू एंड या साडीवर असे छोटे आणि मोठे म्हणजे तुम्ही बघू शकता मोठा पुतळी हार आणि छोटा पुतळी हार असं मिक्स मॅच कॉम्बिनेशन केलेलं आहे प्युअर कॉटन आहे आणि तुम्ही याचे काठ बघू शकता किती उत्तम काठ आहे तर मैत्रिणी न सगळ्यात पहिले आपण याची किंमत जाणून घेऊया आजच्या साड्यांची सगळ्यांची प्राइस तुम्हाला येणार आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त सोळाशे पन्नास सोळाशे पन्नास मध्ये उत्तम कलेक्शन आहे बेस्ट अशी साडी आहे आणि म्हाळसा साडी आहे म्हणजे छान दिसाल रूपान तुम्ही दिसाल अशी उत्तम साडी कलर तुम्ही बघू शकतात अत्यंत मेहरून असा रेडिश मेहरून जो कलर येतो तो कलर आहे आणि साडी दिसताना सुरेख दिसती आहे साडीचा पदर खूप छान आहे म्हणजे असं असं की मला चंदेरी कतान कधीची घेण्याची इच्छा आहे पण खूप जास्त ती प्राइस असल्यामुळे हो नाही घेऊ शकत असा बऱ्याचशा झाणींचा जेव्हा मला मेसेज येतो त्यावेळी तुम्ही असं कॉटनचे तर नाही तुलना होऊ शकत पण एक लुक येऊ शकतं इतकी उत्तम साडी सुरेख कलेक्शन शेवटपर्यंत भरी येणार आहे साडीच्या शेवटी तुम्हाला या टाईपचं प्लेन असं ब्लाउज देणार सुरेक पैकी छान अशा पिंक कलर ची म्हणजे ब्लशचा जसा पिंक कलर असतो एक्झॅक्टली ब्लश पिंक कलर आहे आणि याला कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकतात म्हणजे अबोली कॉम्बिनेशन दिलंय लाईट असं अत्यंत फिकट ऑरेंज असं चा, सोन्यासारखी चमक चमकशारा चा जसं असतं तसं याचं लुक आहे आणि अतिशय सुरेख साडी आहे शेवटपर्यंत साडी भरीव आहे ऑल ओव्हर साडी एकसारखी येणार आहे साडीच्या शेवटी रनिंगमध्ये असं ब्लाउज येणार आहे झी मराठीवर एक सिरियल यायचं जय मल्हार त्यामध्ये एकदा म्हाळसा देवींनी अशीच सुरेख साडी घातली होती आणि सेम हाच आंबा पिवळा कलर होता म्हणजे तुमच्या हळदीसाठी देखील तुम्हाला सुरेख अशी साडी तुम्ही शोधता आहात तर सोळाशे पन्नास हे कॉटनचं जे कलेक्शन आहे ते उत्तम आहे म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना की अरे कॉटन हे एक किंग आहे जे खूप सुरेख दिसतं म्हणजे काही काही गृहिणी अत्यंत अशा ज्यांचं मत आहे की कॉटनच आम्ही वापरतो तर खरोखर त्यासाठी उत्तम कलेक्शन आहे प्युअर कॉटन आहे बेस्ट साडी आहे उत्तम असा पदर आहे ऑल ओव्हर साडीवर संपूर्णपणे कॉइन बुटता येणार आहे दिसताना साडी सुरेख आहे आणि बेस्ट असं कलेक्शन आहे साडीच्या शेवटी या टाईपचं रनिंग तुम्हाला ब्लाउज येणार आहे प्राईस आहे सोळाशे पन्नास संक्रांतीसाठी सुरेख साडी शोधताय तर हे ब्लॅक महाल कलेक्शन तुम्हाला उत्तम लुक क्रिएट करून देईल साडीची प्राईज आहे सोळाशे पन्नास ऑल ओव्हर साडीवर कॉईन बुट्टा येणार आहे आणि साडी दिसताना खूप उठावदार आहे संपूर्ण साडी तुम्ही बघू शकता साडीचा पदर आणि साडीचं लुक किती छान आहे आता कॉटन म्हटलं म्हणजे साडी फुगते का असा प्रश्न तुम्हाला येतो त्यावेळेस मी तुम्हाला एकच सांगेल की नाही फुगणार कारण की ही कॉटन आहे एकदा का तुम्ही चापून चुपून व्यवस्थित निसवली की काहीही होणार नाही तुम्ही बघू शकता वन स्ट्रोक मध्ये हिचा पदर आहे साडीच्या शेवटी प्लेन असं ब्लॅक ब्लाऊज आहे जिचे हे विका येणार आहे तसं असतं नाही की आमच्याकडे श्रीमंत पूजन आहे त्यावेळेस आम्ही कशा साड्या घ्या म्हणजे या साड्यांकडे बघितल्यावरच ती रिचनेस येते की किती सुरेख आहे तुमचं याच्यावरच प्रॉपर ब्लाऊज तुमचं याच्यावरची ज्वेलरी आणि जर तुम्ही याच्यावर योग्य ज्वेलरी निवडलात किंवा याच्यावर तुम्ही पुतळी हारच वेअर केला तर तुम्हाला मी खरंच सांगते कोणीही म्हणणार नाही की तुम्ही फक्त सोळाशे पन्नासशे साडी वेअर केली आहे का म्हणजे अगदी सकाळच्या मेन विधींसाठी सुद्धा जर तुम्ही ही कॉटनची साडी घेतली तर मैत्रिणींनो तुम्ही उत्तम दिसाल ट्रस्ट बी इतकी सुरेख साडी आहे आणि प्राईस येणार आहे ती म्हणजे सोळाशे पन्नास रिच पदर आहे रिच काट आहे आणि ऑल ओव्हर साडी शेवटपर्यंत एकसारखी येणार आहे परफेक्ट असा गुलाबी कलर आहे कन्फ्यूज होऊ नका व्हिडिओत जो कलर दिसतोय तोच कलर आहे साडीच्या शेफ्टी रनिंग असं ब्लाऊज येणार आहे एका रंगाची माझ्याकडे कायम डिमांड असते आणि त्या तो रंग स्पेसिफिक ब्रायडलची मम्मी किंवा मग ब्रायडलच्या सासूबाई वगैरे असं मागतात की आमच्याकडे विधीनसाठी मला हा कलर हवा आहे कारण नवरी ऑलमोस्ट रेड घालते किंवा मग ग्रीन घालते मग त्याला कॉम्बिनेशन कसं करायचं तर त्यावेळेस एक डार्क ऑरेंजची शेड येते जी जवळजवळ लालमध्येच जमा असते ती ही शेड आहे आणि ही शेड तुम्हाला खरोखर खूप रेअरली मिळते कारण ही दिसताना प्रत्यक्षात संपूर्ण वेगळी दिसते आणि लुक हिचं वेअर केल्यावर खूप अट्रॅक्टिव्ह येतं मैत्रिणीनो खूप अट्रॅक्टिव्ह सुरेख दिसतं प्राईज आहे ती म्हणजे सोळाशे पन्नास पदर हेवी आहे काठ हेवी आहे आणि सुरेख अशी साडी आहे ऑल ओव्हर साडी जी आहे तुम्हाला एक सारखी येणार आहे तुम्ही बघू शकता शेवटपर्यंत भरीव आहे अगदी शेवटपर्यंत प्लेन असा नेसता भाग आहे आणि साडीच्या शेवटी रनिंग असं ब्लाउज आहे पानांचा जसा कलर असतो मैत्रिणींनो अत्यंत फ्रेश वाईप देणारा एनर्जेटिक दिसणारा असा छानपैकी हिरवा कलर हा तोच हिरवा कलर आहे आणि सुंदर आहे म्हणजे आता जसं मी हातावर मेहंदी काढली आत्ताच अगदी कालच मी बाहेरून आली रात्री बारा वाजता आणि मी सकाळी ठरवलं होतं की आज अशा याच्यावर शूट करायचं जे खूप सुरेख दिसेल उत्तम दिसेल तर त्यामुळे मी ह्या हा साडीचा सा प्रकार निवडला कारण साडीचं सौंदर्य सा इतकं सुरेख दिसत होतं आणि खरोखर कर, बेस्ट अशी साडी तुम्ही बघू शकता उत्तम कलेक्शन आहे साडी शेवटपर्यंत अगदी शेवटपर्यंत भरीव दिसते आहे साडीच्या शेवटी या टाईपचं प्लेन असं ब्लाउज आहे अत्यंत सुरेख असा शाई कलर आहे डार्क शाई कलर आणि उत्तम असा बुट्टा आणि सुरेख अशी साडी तुम्ही बघू शकता साडीचा जो पदर आहे तो किती हेवी असा छानपैकी भरी पदर येणार आहे ते संपूर्णपणे लुक याचा छान आहे आणि अल्टिमेट अशी साडी आहे म्हणजे अशी साडी एखादी तुमच्याकडे असावी मैत्रिणी नोजित खरोखर उत्तम लुक क्रिएट करून देईल साडीच्या शेफ्टी रनिंग असं ब्लाउज येणार आहे टू टोनमध्ये साडी आहे म्हणजे पिंक अबोली येल्लो असं मिक्स मॅच कॉम्बिनेशन आहे जिथं तुम्ही फिराल तिथं हलकीशी असं ज्याला आपण म्हणतो ना की चमक येते आहे साडीला सुरेख आहे साडी आणि बेस्ट असं कलेक्शन आहे मैत्रिणींनो साडीच्या स्टार्टिंगला सुरेख असा पल्ला येणार आहे आणि ऑल ओव्हर जी साडी आहे ती या टाईपची दिसणार आहे खरोखर उत्तम कलेक्शन आहे आणि दिसताना साडी बेस्ट लुक क्रिएट करून देते आहे शेवटपर्यंत भरीव आहे साडीच्या शेवटी या टाईपचं ब्लाउज येणार आहे त्यानंतरची जी साडी आहे ती आहे बेस्ट अशा परफेक्ट राणी कलरची राणी कलर हा खरोखर आणिसारखा असतो दिसताना तो, तो सुरेख दिसतो उत्तम दिसतो आणि छान अशी साडी आहे मैत्रिणीनो खरोखर म्हणजे टिशूचा मिक्स मॅच असा पदर छानपैकी असा कॉईन बुट्टा आणि साडीचं जे सौंदर्य आहे ते अनन्य साधारण सौंदर्य आहे उत्तम अशी साडी आहे शेवटपर्यंत भरीव आहे साडीच्या शेफ्टी प्लेन असं ब्लाउज येणार आहे त्यानंतर सुरेख असा छान सिलेटी, सिलेटी कलर आहे सिलेटी कलर दिसताना उठावदार दिसतो छान दिसतो ऑल ओव्हर साडी तुम्हाला छान पेक येणार आहे उत्तम कलेक्शन आहे आणि खरोखर बेस्ट अशी साडी आहे छान काट हेवी लुक आणि उत्तम अशी साडी साडीच्या शेफ्टी रनिंग असं ब्लाउज येणार आहे अतिशय सुरेख अशी छान साडी आहे म्हणजे फिरता पोपटी कलर आणि त्याला सी ग्रीन कलरचे काट आहेत लाईन अशी काठांची आहे आणि पूर्ण गोल्डन टच आहे टिशूचा छान पदर आहे आणि लुक अतिशय सुरेख आहे मैत्रिणीनं म्हणजे अशी एखादी साडी तर नक्कीच आपल्याकडे असावी तुम्ही बघू शकता साडीचा पदर किती बेस्ट आहे ते आणि साडीचं लुक किती छान आहे ते ऑल ओव्हर जी साडी आहे ती तुम्हाला स्टार्ट टू एंड या टाइपची मिळणार आहे साडीच्या शेवटी या टाईपचं ब्लाउज येणार आहे सुरेखपैकी छान दिसणारी साडी प्राईज अत्यंत कमी आणि लुक अतिशय छान ऑरेंज कलर आहे आणि आजच्या साडी आजच्या ब्लॉग मधली शेवटची साडी आहे तर मैत्रिणींनो ऑल ओव्हर जी साडी आहे ती तुम्हाला या टाईपची येणार आहे सुरेख साडी आहे म्हणजे सोन्यासारखी चमक आहे हिच्या काठांना हिच्या बुट्ट्यांना आणि दिसताना लुक अतिशय छान असं दिसत आहे साडीच्या शेफ्टी रनिंग असं ब्लाउज येणार आहे असा होता मैत्रिणी आजचा ब्लॉग आय होप की याचा जो ब्लॉग आहे तो नक्कीच तुम्हाला आवडला असेल कॅश ऑन डिलिव्हरीचं ऑप्शन माझ्याकडे अवेलेबल नाही आहे तुम्ही कसंही मला ऑनलाईन पेमेंट करू शकता जीपे फोनपे बँक ट्रान्स्फर जी साडी आवडली आहे तिचा स्क्रीनशॉट घ्या व्हिडिओच्या शेवटी माझा नंबर आहे त्याच्यावर त्या साडीचा स्क्रीनशॉट पाठवा आणि तुमची जी साडी आहे ती लवकरात लवकर बुक करा जेणेकरून संक्रांतीपर्यंत सुरेख एक साडीचा ठेवा तुमच्या येईल आणि आजच्या ब्लॉगला सूट होईल आजच्या प्र प्रत्येक साडीवर जाईल किंवा तुमच्याकडे माझ्याकडनं घेतलेली महेश्वरी असेल त्याच्यावर जाईल असं छानपैकी सेट मी घातलेला आहे तुम्ही बघू शकता किती सुरेख मोती आहेत म्हणजे पोकळ मोती आहे याचं तुम्ही बघू शकता की वेट याला अजिबात नाहीये आणि लुक अतिशय छान आहे फक्त याच्यावर नाही नाहीये तुम्ही याच्यावर ठुशी घालू शकतात गोल्डन ठुशी घालू शकतात आणि तुमचं जे लुक आहे ते उत्तम असं रिक्रिएट करू शकतात सो भेटत तुला नेक्स्ट ब्लॉग मध्ये तो प्रद आणि यस तुम्ही चॅनल बघतात नक्की आहे पण सबस्क्राईब करत नाहीये तर असं नका करू मैत्रिणी मकर संक्रांतीपर्यंत आपले जास्तीत जास्त फॉलोवर्स व्हायला हवेत अशी मी आशा करते आणि ही खरोखर अगदी मनापासून मागणी करते आणि मग छान असं गिव अवे करूयात आणि सगळ्या मैत्रिणी एकत्र येऊन पुन्हा छान मकर संक्रांत आपण सेलिब्रेट करूयात सो so भेटतून नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय टक्के थँक्यू सो मच so